खडकलाड गावातील मराठी कन्नड उर्दू व एमएनडी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारची मदत करणाऱ्यांना आपण विसरू नये. शिवाय आपल्याला समस्येमध्ये सोडणाऱ्या समस्येत मदत न करणाऱ्यांना देखील जीवनात कधीच विसरू नये असे मत अशोक कोरडे यांनी व्यक्त केले. ते येथील सुन्नत मुस्लिम जमातच्या शादी महालात हाजी ममूलाल तहसीलदार शिक्षण सहाय्यक ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले, गेल्या 29 वर्षापासून गावातील मराठी कन्नड उर्दू एमएनडी हायस्कूल असे सर्व शाळेतील पहिली ते दहावी पर्यंत विशेष गुणवत्ते प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन गौरवण्यात येते. ग्रामीण भागात आजही कौटुंबिक परिस्थिती नाजूक असते. अशा वेळी शालेय साहित्य देऊन जे मदत करण्यात येत आहे ती खरंच अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात चांगल्या पदासाठी प्रयत्न करावे व तहसीलदार ट्रस्ट व त्यांच्या कार्याची आठवण ठेवावी असे सांगितले. हुशार विद्यार्थ्यांना मदत करायची, पण मामांचे काही असे होते बघा, मदत कोणाला करायची? तो हुशार असला पाहिजे, त्याची आर्थिक परिस्थिती गरिबीची असली पाहिजे आणि त्याला त्या परिस्थितीची जागे असली पाहिजे. आणि मामाने अशा पद्धतीने एक आयडिया म्हणजे त्यांचा विचार होता तो मांडला, त्याप्रमाणे हे काम आज हे जे काय संचालक मंडळ आहे हे करत आहे. अतिशय चांगलं असं काम आहे. मला वाटतं जवळजवळ 1919 आता 1918 म्हणजे 29 साधारणपणे आतापर्यंत जे काय असे जे काय कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम झाले आहेत. या याच्यातून सर्वच विषयाचे आमचे म्हणजे मराठी नंतर कानडी उर्दू हायस्कूल त्यानंतर 12वी म्हणजे पीयूसी सेकंड आणि 12वी अशी जी काही विद्यार्थी आहेत त्या सर्व क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना त्यांची नावं घेऊन या सर्वांना मदत करण्याची आजपर्यंत ट्रस्टची जी काही परंपरा आहे ही परंपरा सुरू आहे. तत्पूर्वी डॉक्टर आयुब परकुटे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. उनके बारे में कुछ कहना मेरे पास अल्फाज नहीं. कारण त्या सत्कार मूर्तीमध्ये अशा काही व्यक्ती आहेत की या गावामध्ये न भूतो न भविष्यती अशी कामगिरी काही व्यक्तींनी केलेली आहे. त्यापैकी माझे शेजारी बसलेले प्रिय नरसिंहराव जोशी साहेब यांचे सुपुत्र नितीन जोशी उत्तीर्ण होऊन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सध्या ते उच्च पदस्थ अधिकारी कमिशनर ग्रेडचे अधिकारी होणार आहे. पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांबरोबरच यावेळी खडकलाडची पहिली महिला पोलीस आरती हेगण्णा, आयएएस अधिकारी नितीश जोशी, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एबी पाटील, एसएस कोळी, व्ही आर कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय 10वीमध्ये 93% मार्क मिळवलेल्या प्रतीक कुंभार व 12वी विज्ञान शाखेत 93% गुण मिळविलेल्या प्रवीण कांबळे यांचाही विशेष गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी यशवंत पाटील, व्ही आर कुंभार, सुनील कोळी, बंडा सरकार, माबर परकुटे व केबीएसचे केंचगौडा यांनी मनोगत व्यक्त केले. ಒಂದು ಉತ್ತಮವಾದ ಸಮಾಜವನ್ನ ಕಟ್ಟಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಬೇಕೇ ಬೇಕು. ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು ಮತ್ತು ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಸಮಾಜ ಯಾವ ದಿಕ್ಕಿಗೆ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಒಂದು ದೋಣಿ ಸಾಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ದಿಕ್ಸೂಚಿ ಇರಬೇಕು. ಹಾಗೆ ಒಂದು ಸಮಾಜ ಕೂಡ ಉತ್ತಮ ದಾರಿ ನಡೀಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಬೇಕು. ನಾವು ಜಗತ್ತಿನ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಅವಲೋಕನ ಮಾಡೋದಾದ್ರೆ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ನಾಯಕರು ನಮ್ಮ ಕಣ್ಮುಂದೆ ಹಾದು ಹೋಗ್ತಾರೆ. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಗುವಿನ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಶಿಕ್ಷಣ ಅಂದ್ರೆ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ಗಾಂಧಿ ಮಾತ್ರ ಒನ್ ಗುಡ್ ಅಂಡ್
ಕಲ್ಚರಲ್ ಮದಾರಿ ಇಕ್ವಾಗು 100 ಟೀಚರ್ ಯು ಸಿ ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರ್ ಎಸ್ಎನ್ ಕಾಲೇಜ್ ಬಂದಾಗ ನಿಪ್ಪಾನಿ ಸೆಂಟ್ರಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಲ್ಯಾನ್ ಬಂದಾಗ ನಾ ಸರ್ ಅನ್ನ ಅವರು ಮತ್ತೆ ಮಾಜಿ ಸಣ್ಣ ಕವಾಡಿ ಮೇಟ್ ಅವರು ಪ್ರಕಾಶ್ ಸುದ್ದಿ ಅವರು ಅಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಸ್ಕೂಲ್ದಾಗ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಈ ಟ್ರಿಸ್ಟ್ ಉತ್ತೇಂದ್ರ ಭಾಗದತ್ತ ನಮ್ಮ ತುಂಬಾ ಹೆಮ್ಮೆ ವಿಷಯ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹಾಜಿ ಎಂ ಬಿ ಪ್ರಸಿದ್ಧ ಶಿಕ್ಷಣ ಸಹಾಯ ಟ್ರಸ್ಟ್ ಈ ಟ್ರಸ್ಟ್ ಅವರು ಒಂದು 20-25 ವರ್ಷದಿಂದ ಬಡ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನೋಟ್ಬುಕ್ ವಿತರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಲ್ಲದೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಒಂದು ಹುಡುಗ ರ್ಯಾಂಕ್ ಆಗಿ ಬಂದ್ರೆ ಅವರು ಸರ್ಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿ. ಯಾವೇಳಿ ಪ್ರದೀಪ್ ಲಾಟ್ಕರ್, ನಯೀಮ್ ಹಸ್ರೆ, ಹಬೀಬ್ ಪರ್ಕುಟೆ, ಸೈಫುದ್ದೀನ್ ಪರ್ಕುಟೆ, ಅಸಫ್ ಅಲಿ ಮುಜಾವರ್, ಬಾಬಾಲಾಲ್ ಪಠಾಣ್, ರಮೇಶ್ ರೆಂಡ್ಕೆ, ವಿಠಲ್ ಪುಜಾರಿ, ಅಜಹರ್ ಮುಜಾವರ್, ಪ್ರವೀಣ್ ಪಾಟೀಲ್, ತೇಜಸ್ ಕೋರ್ಡೆ, ಕಾಕಾ ವದಡಿ, ಅಬ್ರಾರ್ ಪರ್ಕುಟೆ ಯಾಂಚಾಸಹ ಶಿಕ್ಷಕ ವೃಂದ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಮೋಟ್ಯಾ ಸಂಖ್ಯೆನೆ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಹಬೀಬ್ ಪರ್ಕುಟೆ ಯಾನಿ ಸೂತ್ರ ಸಂಚಾಲನ್ ಕೇಲೆ, ತರ್ ಹಾಜಿ ನಾಸರ್ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಯಾನಿ ಆಭಾರ್ ಮಾನ್ಲೆ.